नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण एक्लिप्स म्हणजेच ग्रहण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. पण ग्रहण समजून घेण्यासाठी आपल्याला आधी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांची व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कधी बघितलंय का की अचानक भर दुपारी दिवसा सूर्य आकाशातून गायब झालाय आणि एकदम काळोख पसरलाय, तर या स्थितीला ग्रहण लागणं असं म्हणतात. जसं पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते, त्यावेळी पृथ्वीसोबत चंद्र देखील फिरत असतो. त्यामुळे पृथ्वीवरच्या लोकांना म्हणजे तुम्हाला आम्हाला चंद्राची कायम एकच बाजू आपण पाहू शकतो. हे ग्रहण म्हणजे तरी काय? खरं बघायला गेलं तर ग्रहण हा प्रकाश आणि सावलीचा एक खेळ आहे. जेव्हा अवकाशामध्ये एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच ही पहिली खगोलीय वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, त्यावेळी पहिल्या खगोलीय वस्तूने दुसऱ्या खगोलीय वस्तूला ग्रहण लावले असे म्हटले जाते. आता आपण सूर्य, पृथ्वी व चंद्र यांचा विचार करू. तुम्हाला काय वाटते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्र किती वेळा एका रेषेमध्ये येत असतील? एकदा, दोनदा, तीनदा की चारदा? यावर विचार करा बरं. आता आपण हेच एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. असे समजा की तुमच्याकडे दोन बॉल आहेत, एक फुटबॉल आणि दुसरा टेनिस बॉल. आता हे दोन्ही बॉल एकसारखे केव्हा दिसतील? फुटबॉल एवढा मोठा आहे तर तो कधी टेनिस एवढा दिसेल का? नाही ना. परंतु टेनिस बॉल हा फुटबॉल एवढा दिसू शकतो. दोन्ही चेंडूंमध्ये ठराविक अंतर ठेवले व विशिष्ट कोनातून पाहिले तर त्या दोन्ही चेंडूंचा आकार सारखा दिसेल. आता याचप्रमाणे जेव्हा पृथ्वी, सूर्य व चंद्र एका रेषेत येतात, त्यावेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, तर कधी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते? चला तर मग हे एका सिम्युलेशनद्वारे समजून घेऊयात. यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करावी लागेल. यामध्ये तुम्ही पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण पाहू शकणार नाही. याचप्रमाणे सूर्य, पृथ्वी व चंद्राचे आकारमान व चंद्राची कक्षा ही वास्तविक नाहीत. इथे पृथ्वीवर आपण शाळेतील मुलगी पाहू शकता, हीच आपली ऑब्झर्वर आहे. पृथ्वीच्या गोळ्यावर क्लिक करून तुम्ही निरीक्षकाची स्थिती बदलू शकता. याचप्रमाणे खाली दिलेल्या स्पीड या पर्यायाद्वारे सिम्युलेशनचा वेग तुम्ही वाढवू शकता. वेग वाढवला असता तुम्ही अनुभवू शकता की निरीक्षकाची स्थिती व चंद्राची स्थिती बदलते व कोणत्या वेळी सूर्य, पृथ्वी व चंद्र हे एका रेषेत येतात. इथे आपण पाहू शकता की चंद्रामुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीला वेगळे नाव दिले आहे, तसेच पृथ्वीचा चंद्रावर पडणाऱ्या सावलीला वेगळी नावं दिली आहेत. ही सर्व चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणांच्या प्रकाराची नावे आहेत. या सिम्युलेशनचा वापर करून तुम्ही ग्रहणांबद्दल अधिक माहिती मिळवू शकाल आणि ग्रहणांबद्दल मिळालेली ही अधिकची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा.